Hi friends, you are heartily welcome at Be a Winner and Educational Channel. To get more important videos, don't forget to subscribe the channel before leaving the page. इंग्रजी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रस्तुत व्हिडिओमध्ये दिलेलं आहे स्पष्टीकरण प्रश्न व अचूक उत्तरांचं. करूया सुरुवात. रिअरेंज गिव्हन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स सो ॲज टू फॉर्म द मोस्ट कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. अशा प्रकारच्या प्रश्नात आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं असते. दिलेल्या सेंटेन्सचे वेगवेगळे भाग जोडून ज्या क्रमाने वाक्य तयार होऊ शकते तो पर्याय आपल्याला निवडायचा असतो. तर RSQP या क्रमाने जर वाक्य बनवलं तर वाक्य पूर्ण होऊ शकते. इन दिस मिलिटरी ऑपरेशन्स अँड अलोन अमंग कॉन्क्युरर्स ही वॉज सो डिस्गस्टेड बाय द क्रुएल्टी अँड हॉरर्स ऑफ वॉर दॅट ही रिनाउन्स्ड इट. 3 नंबरचा पर्याय हा अचूक असणार आहे. द क्राय ऑफ द ऑल्स इज कॉल्ड, म्हणजेच घुबडच्या आवाजाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर हूट. घुबडच्या आवाजाला म्हणतात क्रॉक. हे बेटकाच्या आवाजाला म्हणतात तर ग्रंट. हे डुकराच्या आवाजाला म्हणतात. स्क्रीम हे पीकॉक, व्हल्चर किंवा फॉक्सच्या आवाजाला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते, म्हणून योग्य पर्याय हूट. 48 नंबरचा प्रश्न बघा. चूज करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम दोज गिवन बिलो. तर याच्यामध्ये हायपोक्रिसी हा शब्द तयार केलेला आहे. तर 2 नंबरचा पर्याय हायपोक्रिसी हा अचूक आहे, ज्याचा अर्थ होतो ढोंगीपणा. नेम पार्ट ऑफ द स्पीच इन द गिवन सेंटेन्स विच इज अंडरलाइंड. जनरली ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म. दिलेल्या सेंटेन्समधील ब्युटी या शब्दाची आपल्याला जात शोधायची आहे. तर ब्युटी म्हणजे सौंदर्य, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. तर मराठीमध्ये त्याला भाववाचक नाम म्हणतात. तर भाववाचक नामसाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे ॲबस्ट्रॅक्ट नाउन. तर 4 नंबरचा पर्याय हा अचूक ठरणार आहे. 50 नंबरचा प्रश्न बघा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. सुकुमार वॉज डॉट 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 फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे ऑर्डिनल्स आहेत आणि ऑर्डिनल्सच्या अगोदर द हे आर्टिकल यूज केलं जाते, म्हणून 4 नंबरचा पर्याय हा अचूक ठरणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. द रॉबर्स ब्रोक डॉट 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 हिज शॉप अँड लुटेड इट. तर या ठिकाणी इन, ऑफ एन, इन टू आणि नो प्रिपोजिशन असे 4 पर्याय दिलेले आहेत. परंतु ज्यावेळेस हालचाल दर्शक म्हणजे बाहेरून जर आत जाण्याची क्रिया घडत असेल तर इनच्या ऐवजी इन टू हे प्रिपोजिशन वापरलं जाते. जसं टॉर्टेज हा विहिरीमध्ये पडला, त्यावेळेस सुद्धा आपल्याला इन टू वापरायचं आहे. त्यानंतर शिक्षक बाहेरून आत आले, टीचर एंटर्ड इन टू द क्लास, म्हणजे बाहेरून आत जाण्याची क्रिया जर होत असेल त्यावेळेस इन टू हे प्रिपोजिशन यूज केलं जाते. त्यानंतर 52 नंबरचा प्रश्न बघा. चूज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. सायली सेड टू केतकी, लेट्स टेक अ टॅक्सी नाव. त्याचं करेक्ट उत्तर येणार आहे, सायली सजेस्टेड केतकी दॅट दे शुड टेक अ टॅक्सी देन. नावचं देन झालेलं आहे. तर मित्रांनो, हे जे इनडायरेक्ट स्पीच आहे, इनडायरेक्ट स्पीच शिकण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, पण याचं फक्त आपण उत्तर लक्षात घेऊ की याचं उत्तर 1 हे येणार आहे. त्यावर चूज द मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. पर्याय, व्हेरी फ्यू बॉईज आर सो इंडस्ट्रियस ॲज अभिजित. शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स. मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर विमेन. नो अदर पॉलिसीज आर ॲज गुड ॲज ऑनेस्टली. तर याच्यामधला 2 नंबरचा पर्याय शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स हा अचूक असणार आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. टेल मी व्हाय यू डीड दिस. तर मित्रांनो, या ठिकाणी जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे तो ऑब्जेक्टचं कार्य करत आहे. ऑब्जेक्टचं कार्य करत असल्यामुळे ही नाउन फ्रेज होणार आहे, म्हणून 2 नंबरचा पर्याय हा अगदी अचूक आहे. चूज द करेक्ट नो सुनो दॅन सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. केदा वॉज फ्रायटन्ड वेन द नीडल ऑफ द कंपास जेम्प्ड. त्यामधलं अचूक जर करायचं असेल तर नो सुनर डिड द नीडल ऑफ द कंपास जेम्प दॅन केदा वॉज फ्रायटन्ड. 3 नंबरचा पर्याय हा अचूक राहणार आहे.
Choose the correct passive sentence of the given sentence. Didn't the fire damage the house? तर हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य असून इंटरोगेटिव्ह अर्थातच प्रश्नार्थी वाक्य आहे. तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये वॉज आणि वेअर हे सहकारी क्रियापद वापरले जातात जेंटिफाईज करताना. तर दोन नंबरचा पर्याय वॉज द हाऊस नॉट डॅमेज्ड बाय द फायर हे अचूक राहणार आहे. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न बघा. फाइंड आउट द पार्ट विच हॅज अन एरर. ही इज very blind to read the smallest of prints and shorts I no error. यामध्ये सर्वात पहिल्या वाक्यामध्ये किंवा पार्ट मध्ये चूक झाली आहे. ही इज व्हेरी ब्लाइंड तर व्हेरी घेण्याची त्या ठिकाणी गरज नाही आहे. त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न बघा. चूज करेक्ट सिनॉनिम ऑफ नॅस्टी. नॅस्टीचा अर्थ होतो वंगळ किंवा घाणेरडा. त्यानंतर अनप्लेझंट जर घेतला आपण सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. अनप्लेझंटचा अर्थ होतो दुःखद. नॅचरलचा अर्थ आपल्याला माहिती आहे नैसर्गिक. जेनिनचा अर्थ माहिती आहे आपल्याला अस्सल आणि इमोशनलचा भावनिक. म्हणून ओंगळशी मिळता जुळता अर्थ म्हणजे अनप्लेझंट किंवा दुःखद हानिकारक हा अर्थ आपण घेऊ शकतो. तर एक नंबरचा पर्याय या ठिकाणी अचूक ठरणार आहे. चूज ऑपोजिट ऑफ पार्टिनेंट. तर पार्टिनेंटचा अर्थ होतो उचित समर्पक किंवा मोजका. तर एक्स्ट्रानिवस फाल्ट्री ॲप्रोप्रिएट आणि प्लेझंट. तर एक्स्ट्रानिवसचा अर्थ होतो आगाऊ किंवा बाह्य. फाल्ट्रीचा अर्थ होतो शुल्लक. ॲप्रोप्रिएटचा योग्य आणि प्लेझंटचा सुखद. तर मोजकाच्या ऐवजी आपण आगाऊ या ठिकाणी शब्द घेऊ शकतो. म्हणजे एक्स्ट्रानिवस हा शब्द एक नंबरचा आपल्याला या ठिकाणी चूज करावा लागणार आहे. चूज वन वर्ड फॉर द गिवन. अ मॅन हू डान्सेस टू द ट्यून्स ऑफ हिज वाईफ. म्हणजे असा माणूस ज्याला काय म्हणतात की जो आपल्या पत्नीनं जसं सांगितलं तसंच वागतो. तर स्लेव आपल्याला त्याला म्हणता नाही येणार. स्लेव म्हणजे गुलाम. चेनसुद्धा म्हणता नाही येणार. त्यानंतर इफिमिनेटसुद्धा म्हणता नाही येणार. तर हॅनपेक्ड म्हणजेच बायलवेडा हा शब्द त्याच्यासाठी समर्पक ठरणार आहे. त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न बघा. चूज करेक्ट डब्ल्यूएच क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पाथ ॲज आन्सर. तर याच्यामध्ये मिसेस चैत्राली ग्रीव ब्लॅक लेडी रोज इन हर गार्डन. तर मित्रांनो सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य असून जो अंडरलाईन केलेला पाठ आहे ते आपलं उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. तर सिम्पल पास्ट टेन्स वाक्य असल्यामुळे निश्चितच याच्यामध्ये सहकारी क्रियापद डीड हे वापरलं जाणार आहे. म्हणून 3 नंबरचं बरं आहे. हॉ डीड मिसेस चैत्राली ग्रो इन हर गार्डन. तर मित्रांनो याच्यामध्ये जे मेन व्हर्ब आहे मेन व्हर्ब सिम्पल पास्ट टेन्समध्ये दुसरं रूप न वापरता पहिलंच रूप आपल्याला वापरावं लागते प्रश्नार्थी वाक्यामध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न बघा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन. अन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स. ज्या इन्सेक्टला खूप सारे पाय असतात त्याला काय म्हणतात. तर मित्रांनो त्याला सेंटीपेड म्हणतात. सेंटीचा अर्थ होतो शेकडो आणि पेड म्हणजे पाय. त्याला मराठीमध्ये आपल्याला शेतपाली म्हणता येणार आहे. त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस इज द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आपल्याला याच्यामधून शोधायचं आहे. तर याच्यामध्ये हॅड बीन आधी क्रियापदाचं आय एन जी रूप घेतलं जाते. तर 3 नंबरचा पर्याय ही हॅड बीन रायटिंग वेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोशन. हे वाक्य आपल्याला निवडावं लागणार आहे. त्यानंतर 64 नंबरचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट एस ऑर नो टाईप क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्सेस. संजय विल हॅव कम्प्लीटेड हिज जर्नी. तर एस नो ह्यासाठी जर प्रश्न बनवायचा असेल तर सहकारी क्रियापदाने त्याची सुरुवात आपल्याला करावी लागत असते. आणि या ठिकाणी विलचं वाक्य असल्यामुळे विलपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. तर विल संजय हॅव कम्प्लीटेड हिज जर्नी. हॅव संजय कम्प्लीटेड हिज जर्नी. हॅव संजय कम्प्लीटेड हिज जर्नी. विल हॅव संजय कम्प्लीटेड हिज जर्नी. तर एक नंबरचा पर्याय याच्यामधील अचूक असणार आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. ओ माय लव्ह्स लाईफ द मेलडी.
तर मित्रांनो, एक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा अलंकार ओळखण्यासाठी, की ज्या इंग्लिशच्या वाक्यामध्ये ॲज आणि लाईक हे शब्द येत असतात त्या ठिकाणी सिमिली हा अलंकार होत असतो, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला उपमा म्हणतो. सारखा, जसा, असं ज्यावेळेस मराठीमध्ये येते त्यावेळेस त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो आणि इंग्लिशमध्ये त्याला सिमिली अलंकार म्हटले जाते. त्यानंतर पॅसेजसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये येत असतो आणि या पॅसेज आपल्याला केअरफुली वाचावा लागतो. केअरफुली वाचल्यानंतर आपल्याला त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे ही द्यायची असतात. तर मित्रांनो, पॅसेज आपण या ठिकाणी सोडून घेणार नाही, कारण पॅसेज हा कोणताही येऊ शकतो, परंतु वर दिलेले जे काही प्रश्न आहे हे प्रश्न जवळपास सारखेच असतात. म्हणून मित्रांनो, दिलेल्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे तयारी करा आणि काही भाग समजला नसल्यास कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका.